नमस्कार ठाणे लाईव्ह मध्ये मी आम्ही सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत करतो. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेला अवघे काही तास जे आहेत ते शिल्लक आहे आणि आपण जर बघितलं तर ठाणेकरांमध्ये आपल्याला एकच जल्लोष जो आहे तो पाहायला मिळतोय. आणि सध्या मी सरई तुभाय आणि आपण जर बघितलं तर जय श्री राम लिहिलेले झेंडे घेण्यासाठी ठाणेकरांची एकच गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आज जर आपण बघितलं असेल तर ठाण्याच्या रस्त्यांवरती बाईक असतील, रिक्षा असतील, सगळीकडे आपल्याला जय श्री राम लिहिलेले झेंडे पाहायला मिळतात. आणि आपण जर बघितलं तर ठाण्यातील विविध मंडळ असतील तेही आपल्या परिसरामध्ये जय श्री राम लिहिलेले झेंडे घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात चरवतील. साबू टेक्सटाईल्स दुकानामध्ये येत आहेत आणि आपण जर बघितलं तर पाठीमागेही दुकानामध्ये गर्दी पाहायला मिळते. आपल्यासोबत काही ठाणेकर जोडलेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि त्यांनी हा जो मोठा झेंडा घेतला याची माहिती घेणार आहोत. दादा काय सांगाल, कुठून आलात आपण? सिद्धेश्वर तलाव. काय सांगाल, कसा आनंद होतोय? खूप आनंद होतोय. नक्कीच आपण बघू शकतो सिद्धेश्वर तलाव परिसरामध्ये राहणारे हे सगळे युवक आहेत. त्यांनी हा मोठा झेंडा घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि आतमध्ये आपण दुकानात जर बघितलं तर ठाणेकरांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि बरेच जण इथे वेटिंगला उभे आहेत. आणि दोन दुकानं त्याच्या शेजारीच आणखीन एक दुकान आपल्याला त्यांचंच पाहायला मिळते. तिथेही ठाणेकरांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली पाहायला मिळते आणि आपण बघू शकतो येथे झेंडे घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात ठाणेकर येत आहेत आणि जय श्री राम लिहिलेले झेंडे खरेदी करण्यासाठी आपण बघू शकतो या दुकानामध्ये चरईतील प्रचंड अशी गर्दी झालेली आहे आणि झेंडे घेतलेत ठाणेकर आपल्याला दाखवत आहेत आणि जय श्री राम बोलत आहेत आपण पाहू शकतो. जय श्री राम लिहिलेले झेंडे खरेदी करण्यासाठी आपण पाहू शकतो ठाणेकरांची एकच गर्दी चरईतील या दुकानामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद ठाणेकर देताना पाहायला मिळतात. खरं तर दिवाळीसारखा हा उत्सव देशभरामध्ये साजरा करण्यात येतोय आणि आपल्या गाडीला झेंडा लावण्यासाठी आपल्या घरी झेंडा लावण्यासाठी आपण जर बघितलं तर ठाणेकरांची एकच गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळते आणि मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त असा प्रतिसाद देताना आपल्याला ठाणेकर पाहायला मिळतात. आपण दुकानामध्ये जाणार आहोत आणि आतापर्यंत किती झेंड्यांची विक्री या दुकानात झाली हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण आताही जर बघितलं तर दुकानामध्ये सगळे भगवे झेंडे आपल्याला पाहायला मिळतात. जय श्री राम लिहिलेले हे सगळे झेंडे आपण पाहू शकतो. या दुकानाचे जे विक्रेते आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. दादा साठ घेतला, साठ म्हणजे 1800 बरोबर आणि त्याच्या 500 काय सांगाल, ठाणेकरांचा कसा प्रतिसाद मिळतोय झेंडे घेण्यासाठी? जय श्रीराम, भरपूर प्रतिसाद आहे. आमच्याकडे सगळे माल संपलेले आहेत. जिथे लोकल मध्ये 10-20 हजार नाही लाखो झेंडे विकलेले आम्ही. कमीत कमी 4-5 लाख तर गेला असेल आकडा, अजून माहिती नाही आम्हाला. 3-4 दिवसांमध्ये 8 दिवसांमध्ये मात्र आपण जर बघितलं तर मागील 8 दिवसांमध्ये सुमारे 4-5 लाख झेंडे आम्ही विकलेत असं हे म्हणतात. काही ठाणेकर आपल्यासोबत जोडलेत, का कुठून आलात तुम्ही? मी मानपाड्यावरून आलो. सकाळी झेंडे खरेदी करण्यासाठी आला, झेंडे मिळाले का लगेच? नाही अजून, लवकर नाही मिळाला, घ्यायला लागले. किती वेळ झाला थांबले? 10 मिनिटं झाले. लगेच मिळत नाही, लवकर नाही भेटत. आपण जर बघितलं तर इथे मोठ्या प्रमाणात गर्दी ठाणेकरांची या दुकानात होताना पाहायला मिळते. जय श्री राम लिहिलेले झेंडे खरेदी करण्यासाठी आपण जर बघितलं तर ठाण्याच्या कानाकोपऱ्यातून या दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि आपण जर बघितलं तर मागील 10-15 मिनिटांपासून इथे ठाणेकर थांबलेले आहेत. जे दोन्ही साईडला तशीच गर्दी आपल्याला पाहायला मिळते. झेंडे असतील, सोबत काट्या असतील. संपूर्ण या दुकानामध्ये जय श्री राम लिहिलेले झेंडे खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात ठाणेकरांची गर्दी झालेली आहे आणि आपण बघू शकतो. त्या प्रमाणात त्या ठिकाणी ठाणेकरांची गर्दी होती आणि आपण बघू शकतो विविध झेंडे आपल्याला पाहायला मिळतात आणि सुंदर अशी प्रतिकृती
सासरेला झेंडाही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. नक्कीच आपण बघू शकतो सर्वांच्या चेहऱ्यावरती एकच आनंद आणि उत्साह आपल्याला पाहायला मिळतो. आणि आता लाईव्ह सुरू असतानाही जय श्रीरामच्या घोषणा इथे सगळे देत आहेत. आपण पाहू शकतो एकच उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आपल्याला चरईतील या दुकानाच्या बाहेर पाहायला मिळतं. आणि प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याला अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत. उद्या दुपारी 12:30 सुमारास मंदिराचा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा जो आहे तो पार पडणार आहे. परंतु आपण जर बघितलं तर ठाणे शहरात झेंडे घेण्यासाठी झेंड्यांच्या दुकानामध्ये प्रचंड अशी गर्दी झालेली आहे. आणि जेव्हा आपण या व्यापाऱ्यांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी सांगितले मागील 8 दिवसामध्ये सुमारे 3 ते 4 लाख झेंडे त्यांनी आतापर्यंत विकले आहेत. आणि आत्ता जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात येथे ठाणेकर नागरिकांची गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळते. दादा कुठून आला तुम्ही? बडवल नगर मधून आलोय. कसा आनंद होतोय? मस्त आनंद होतोय. उद्याची तयारी खूप जोरात चालू आहे. जय श्रीराम. तुम्हाला ते झेंडे हवे होते ते मिळाले? हो भेटले, सगळं भेटले आम्हाला. आम्ही खूप आनंदी आहे आणि जोरातच जय श्रीरामचा नारा लावा. जय श्रीराम. तीच आपण बघू शकतो सर्व भक्तजनांच्या चेहऱ्यावरती आपल्याला आनंद पाहायला मिळतो. खरं तर विविध झेंडे ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आम्ही आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. परंतु आता इथे गर्दी जी आहे ती प्रचंड झाली, त्यामुळे जे व्यापारी आहेत त्यांच्याशी संवाद साधताना बऱ्याच अडचणी निर्माण होत्या. पण आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात ठाणेकरांची गर्दी आपल्याला चरईतील या दुकानात झालेली पाहायला मिळते. आणि अक्षरशः उभं राहायला जागा नाही आहे. जे व्यापारी आहेत ते बोलत आहेत की आमचा संपूर्ण माल जो आहे तो संपलेला आहे. आणि आपण पाहू शकतो ही प्रचंड अशी गर्दी आपल्याला चरई परिसरामध्ये पाहायला मिळते, अनुभवायला मिळते. आणि जय श्रीराम लिहिलेले झेंडे असतील, प्रभू श्रीरामांची प्रतिकृती असणारे झेंडे असतील, हे खरेदी करायला ठाणेकर ठाण्याच्या कानाकोपऱ्यातून येथे दाखल झालेले आहेत. आपल्या घराला, गाडीला, आपल्या इमारतीच्या आवारात, आपल्या चाळीच्या आवारामध्ये झेंडे लावण्यासाठी, आपल्या घरांना झेंडे लावण्यासाठी आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात हा आनंद आपल्याला ठाणेकर घेताना पाहायला मिळतात. काय काय सांगाल? आपण झेंडे खरेदी केलेत पर किती झेंडे खरेदी केले दाखवा आम्हाला. मी आता हे तोरण खरेदी केले. तोरण अरे प्रभू तोरण आहे, बघू बघू शकता तुम्ही, हे बघा तोरण आहे. सगळे आपण लावणार आहेत रोडवरती आणि झेंडे पण खरेदी करत आहेत. लोकांना वाटप करायचं हे आम्हाला बरं वाटते की कारण की हे हिंदू धर्माचं उत्थानासाठी. आता आपलं खरंच खरं बोलू तर तुम्हाला सांगू शकतो की हिंदू धर्म जे होता आतापर्यंत हळूहळू पलायंतर वाढत होते. लेकिन आता मोदीजीने काय केलं की राम मंदिर, श्रीराम मंदिर निर्माण करून त्यांनी पुऱ्या देशामध्ये भक्तिमय वातावरण रामराजसारखं तयार केलं. म्हणून आम्हाला आज अभिमान वाटते. माननीय मोदी साहेबचं आभार, खूप खूप धन्यवाद देतो आम्ही. जय श्रीराम. जय श्रीराम. सर्व भक्तजनांच्या चेहऱ्यावरती आनंद बघतोय. आणि त्यांनी हे तोरण घेतलेलं आहे. इथे काका आपल्याला दिसत आहेत, ते त्यांनी झेंडा खरेदी केला. आणि ते अगदी भक्तिभावाने आपण जर बघितलं तर या ठिकाणी हा झेंडा तयार करतायत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. काका काय सांगाल, झेंडा खरेदी केला आहे, कसा आनंद होतोय? खूप आनंद होतोय आणि सगळ्यांनी करावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. इनफॅक्ट हे सगळ्यांना वाटप व्हायला पाहिजे होतं शिस्तीत, ते झालं नाही. कुणाला मिळत आहे, कुणाला नाही मिळत आहे. तर पण एकंदरीत उत्साह खूप जबरदस्त आहे. मी इथूनच लुईसवाडीत ना. आता झेंडा कुठे लावणार? हा घरी लावणार. घरी लावणार. स्कूटरला ऑलरेडी आहे माझ्या. स्कूटरला लावलाय तुम्ही ऑलरेडी? स्कूटरला त्यांनी ऑलरेडी झेंडा लावलाय म्हणतात. आणि आता ते घरी हा झेंडा लावण्यासाठी आलेले आहेत. आणि आपण बघू शकतो लाईव्ह सुरू केलेला आहे, परंतु या दुकानातली गर्दी काही कमी होत नाही आहे. गर्दी वाढतच चाललेली आहे. मोठ्या प्रमाणात जय श्रीराम लिहिलेले झेंडे घेण्यासाठी आपण जर बघितलं तर हे सर्व भक्तजन ठाण्याच्या कानाकोपऱ्यातून चरईतील साबू टेक्सटाईल्स दुकानामध्ये येत आहेत. आणि येथे अक्षरशः उभं राहायला जागा नाही आहे. मी मगतपासून आतमध्ये व्यापाऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो आहे, परंतु त्यांना बोलायला वेळ मिळत नाही आहे. एवढे ते व्यस्त आहेत, एवढी या दुकानामध्ये गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते.
ठाण्यातल्या कानाकोपऱ्यातून विविध मंडळ असतील ते येथे आलेले आहेत आणि आपण बघू शकतो. दादा काय खरेदी केली आपण आता? कपडे आहे, लास्ट आहे, लास्ट आहे, खतम, संपली, संपली, संपलं दुकान, सर्व संपली, लास्ट थांबलेले तीन मिनिटं मिळालं का? लास्ट आहे, लास्ट आहे, खतम, संपले, जय श्रीराम. आपण जर बघितलं तर आता आपण या तरुणांशी संवाद साधला आणि त्यांना जो भगवा पट्टा हवा होता तो त्यांनी घेतला आहे. 3 तास त्यांनी तो शोधला, त्याच्यानंतर त्यांना तो मिळाला आहे, परंतु ते संपला आहे असं ते म्हणत आहेत. आणि आताही आपण जर बघितलं तर जे ग्राहक आहेत, जे भक्तजन आहेत, त्यांना हवे असलेले झेंडे, हवे असलेले भगवे पट्टे घेण्यासाठी ते इथे येत आहेत आणि सर्व शोधाशोध व्यापारी करत आहेत. परंतु आपण जर बघितलं तर ही गर्दी काही कमी होत नाहीये. दादा काय सांगाल, कुठून आलात आपण? जय श्रीराम, मी संभाजीनगर, संभाजीनगर ठाणे. किती वेळ झाला तुम्ही थांबले? झेंडे मिळाले का? जवळजवळ अर्धा तास झाला मला इथे येऊन. अजून मिळाले नाही, त्याच्याच प्रतीक्षेमध्ये वाट पाहतोय. खूप सुवर्ण क्षणाचा दिवस आपल्याला अहो भाग्य लाभलेलं आहे हे पाहून फार आनंद वाटत आहे. आणि जे काय हिंदू राष्ट्र म्हणून घोषित व्हावं ही भारताची जी काय मानसिकता होती आणि सर्व हिंदू धर्मांची मानसिकता होती ती साक्षात पूर्ण झालेली आहे. तर सर्वप्रथम नरेंद्र मोदीजी साहेब आणि एकनाथजी शिंदे साहेब इकडचे हे सर्व जे आहेत हे जे कार्य करत आहेत आणि हे इथे जे माया आरतीचे जे काय आयोजन केलं आहे वेगवेगळ्या पक्षातून सामाजिक कार्यातून फार महत्त्वाचं घटनाही घडलेली आहे. त्याच्यामुळे खूप आनंद आहे. एवढंच बोलीन, सर्व हिंदू धर्मीय बांधवांना जय जय महाराष्ट्र, जय श्रीराम, जय श्रीराम. नक्कीच आपण बघू शकतो इथे आलेल्या सर्व भक्तजनांमध्ये एकच आनंद आपल्याला पाहायला मिळतं. हा ग्राहक मगाशी पण आता बोलतो की स्टॉक संपलाय असं ते म्हणताय. दादा काय सांगाल? 3 दिवसापासून मी येतोय, 3 दिवसापासून हाच क्राऊड सेम. कशामुळे? जय श्रीराम. हा बस एकी आपली अशीच राहू द्या, सगळं सेम असंच राहू द्या, एकी राहू द्या, बस आपलीच माणसं. बोलताना भक्तजन भाऊक झालेले पाहायला मिळतात. 3 दिवसांपासून ते इथे येत आहेत आणि अशीच गर्दी त्यांना या दुकानाच्या बाहेर पाहायला मिळते असं ते म्हणतात. आणि आपण बघू शकतो दुकानामध्ये प्रचंड अशी गर्दी झालेली पाहायला मिळते आणि दुकानाचा अक्षरशः स्टॉक संपलाय असं हे विक्रेते म्हणत आहेत आणि आपण पाहू शकतो त्यांना श्वास घ्यायलाही फुरसत मिळत नाहीये. प्रचंड गर्दी या दुकानामध्ये ठाणेकरांची झालेली आहे आणि मागील 8 दिवसांपासून जवळपास 3 ते 4 लाख झेंडे आम्ही विकले असं मगाशी त्यांनी ठाणे लाईव्हशी बोलताना सांगितलं आणि आताही आपण बघू शकतो एकच गर्दी आपल्याला ठाणेकरांची सरईतील या दुकानामध्ये पाहायला मिळते. कुठून आले तुम्ही? आम्ही आलो वर्तकवरून. वर्तकनगरून आले. झेंडे खरेदी केले? किती झेंडे खरेदी केले? 2 मोठे केले आणि 10 मोठे. कुठे? परिसरामध्ये लावणार? हो हो. दाखवा झेंडे. काही मताची येते. किती वेळ थांबले होते तुम्ही? अर्धा 1 तास थांबलो. पाऊन तास थांबलो कंटाळ लाईन लावून. मिळालं का तुम्हाला? पाऊन तास थांबलो कंटाळ लाईन लावून. पाऊन तास थांबलो फक्त 2 झेंडे. मोठे झेंडे संपले यांच्याकडे. काहीच नाही, माल संपला, मालच संपला यांच्याकडनं. मी तरी काय करू आता? मोठे मोठे पाहिजे आहेच नाही. जे छोटे छोटे दिले त्यांनी. हनुमानचा पाहिजे. मोठे झेंडे त्यांना घ्यायचे होते परंतु 2 झेंडे त्यांना घ्यावे लागले फक्त. नाहीच नाही, मालच त्याच्याकडे नाहीये. मी काय करू? मग त्याच्या माल संपलेला आहे. अक्षरशः त्यांच्या दुकानातील माल संपलाय असं ग्राहक आपल्याला या ठिकाणी सांगतायत. आणि आपण बघू शकतो देशभरामध्ये राम मंदिर निर्माणाचा जो जल्लोष आहे तो मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय आणि कानाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात ग्राहक चरईतील या साबू दुकानात येताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि ही गर्दी प्रचंड अशी झालेली आहे सकाळपासूनच. आणि आपण बघू शकतो त्यांच्या दोन्ही दुकानांमध्ये आपल्याला प्रचंड अशी गर्दी पाहायला मिळते आणि मोठ्या प्रमाणात छोटे पाहिजे मला छोटे
ठाणेकरांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद उद्याच्या उत्सवासाठी आपल्याला पाहायला मिळतोय. आपली वाहनं असतील, घर असेल, आपला परिसर असेल, प्रत्येक ठिकाणी झेंडे लावण्यासाठी आपण जर बघितलं तर हा दिवाळीसारखा उत्सव साजरा करताना ठाणेकर पाहायला मिळतात. आणि चळईच्या या दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि आता ग्राहक जे आतमध्ये बराच वेळ होते ते आपल्याला बाहेर येताना पाहायला मिळतात. आणि प्रचंड अशी गर्दी, जय श्री राम लिहिलेले झेंडे खरेदी करण्यासाठी ग्राहकांची आपल्याला चरईत पाहायला मिळते. किती वेळ झाला थांबलेत तुम्ही? 10-15 मिनिटं झाली. तुम्हाला हवे ते झेंडे मिळाले का? हो घेतो, चाललंय, बोलताय देतो म्हणून. कसा आनंद होतो ताई झेंडे खरेदी करायला? आनंद होते आम्हाला, पण आता काही महाग पण देत आहेत, जरा कमी करून द्यायला पाहिजे ना, झेंडे खूप महाग देत आहेत. नक्कीच आपण बघू शकतो ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. आणि या दुकानातील झेंडे अक्षरशः संपत आलेत. स्टॉकमध्ये काही थोडाच माल शिल्लक राहिला असे हे ग्राहक या ठिकाणी सांगत आहेत. आणि आपण बघू शकतो काय झालं, झेंडे नाही आहेत, श्रीरामाला झेंडे संपलेले, साधे झेंडे संपले, झेंडे संपले. किती वेळ थांबले होते इथे? इथे 15-20 मिनिटं झाले. आपण बघू शकतो दुकानातील झेंडे संपलेले असे ग्राहक सांगतायत. आणि ही प्रचंड अशी गर्दी, जय श्रीराम लिहिलेले झेंडे घेण्यासाठी आपल्याला ठाणेकरांची पाहायला मिळते. अवघ्या देशभरामध्ये उद्या हा राम मंदिर निर्माणाचा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा अगदी भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे. आणि हा दिवस अविस्मरणीय करण्यासाठी आणि या सोहळ्यामध्ये आनंद द्विगुणित करण्यासाठी सगळे भक्तजन आपल्या घराला गाडीला हा भगवा झेंडा लावत आहेत. आणि येथे झेंडा खरेदी करण्यासाठी आपण जर बघितलं तर उत्स्फूर्त असा प्रतिसाद ठाणेकरांचा आपल्याला पाहायला मिळतो. आणि दुकानातील जे झेंडे आहेत ते संपलेले असेही काही ग्राहक सांगत आहेत. आणि आपण बघू शकतो प्रचंड अशी गर्दी ठाणेकरांची या दुकानात झालेली पाहायला मिळते. बघू शकतो त्यांनी जय श्रीराम लिहिलेला हा झेंडा खरेदी केला. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. दादा किती वेळ थांबले होते तुम्ही? आता 10-15 मिनिटं थांबलो. झेंडा लगेच झेंडा मिळाला. झेंडा मिळाला सुधागड तालुका बल्लाळेश्वर संस्था, सुधागड तालुका बल्लाळेश्वर पाली, इथे आम्ही उद्या पालखी आहे तिथे आम्ही गावाला चाललो. कोशिंबले गाव, कोशिंबले तालुका सुधागड जिल्हा रायगड, येथे आम्ही उद्या पालखी आहे त्यासाठी आम्ही गावी चाललो आहोत. कसा आनंद होतो उद्या? फर्स्ट क्लास आहे एकदम. बघितलं तर भक्तजनांची उत्सुकता जी आहे ती शिगेला पोहोचलेली आहे. आणि उद्याच्या दिवसाची सगळे आतुरतेने वाट पाहत आहेत. परंतु हा आनंद द्विगुणित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात ठाणेकर चरईतील या साबू दुकानाच्या बाहेर आलेले आहेत. भगवा झेंडा खरेदी करण्यासाठी, जय श्रीराम लिहिलेला झेंडा खरेदी करण्यासाठी उत्स्फूर्त असा प्रतिसाद ठाणेकरांचा मिळतोय. परंतु झेंडे संपत आलेले आहेत. काही ठाणेकरांना येथून निराश होऊन जावं लागतंय. आणि आपण बघू शकतो आत्ताही मोठ्या प्रमाणात प्रचंड अशी गर्दी आपल्याला या चरईतील दुकानाच्या बाहेर पाहायला मिळते. आणि या दुकानाच्या परिसरामध्ये आणखीनही काही लोक आहेत, ते वेटिंगला थांबलेले आहेत. जेव्हा गर्दी कमी होईल त्याच्यानंतर त्यांना आतमध्ये जाता येईल. आणि आपण पाहू शकतो उत्स्फूर्त असा प्रतिसाद ठाणेकरांचा. जय श्रीराम लिहिलेले झेंडे पताका खरेदी करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतात. Ya me ha quedado con la boca.
सर केली खरेदी आपण झेंडा खरेदी केला हो खरेदी केली आम्ही कारण हा जन्मोत्सव जो आहे राम प्रतिष्ठा सोहळा हा पूर्ण देशामध्ये आहे आणि माननीय पंतप्रधान यांनी जो आयोजन केलं भव्य दिव्य राम मंदिराचं निर्माण केलं आहे ह्याबद्दल आम्हाला सर्व हिंदू धर्माला अभिमान वाटतो आणि ह्याबद्दल आम्ही सर्व हा सण राष्ट्रीय सण साजरा करत आहे ह्याचं खूप चांगला एक अभिमान वाटतो आम्हा सर्वांना. ठाणे शहरामध्ये वातावरण आपण बघितलं आहात छान सुंदर प्रमाणे सर्व रामभक्त आज झेंडे खरेदी करता है काही लोक कटआउट घेता है श्री रामांचे आणि याप्रमाणे जन्मोत्सव साजरा होतो आहे. तुम्ही कुठून आला ठाण्यात? मी ठाण्यात सर सर या ठिकाणी होतो या ठिकाणी होतो मी सर पण या ठिकाणी मी सोहळा बघतोय अतिशय दिव्य सोहळा चालला आहे सर. ठाण्यामध्ये आपण जर बघितलं तर आकर्षक विद्युत व्यवस्थाही करण्यात आलेली आहे. हो तलाव पाणी परिसर असेल म्हणजे अगदी ठाणे सगळं राममय झालं काय विषय काय सर. ठाणे तलाव पाळीमध्ये जो सोहळा झाला आहे जो रोषणाई केली आहे ह्याबद्दल आम्हाला आनंद होतो ठाणेकर म्हणून आम्हाला आनंद वाटतो आहे. ह्या इतक्या वर्षात प्रथमच झालेला हा दिव्य सोहळा आहे आणि ह्या सोहळ्याचा खूप चांगला अनुभव आम्हाला मिळतो आहे आणि त्याचा आनंद आम्ही घेतो आहे ठाणेकर म्हणून. धन्यवाद. आपण पाहिलं तर इथे आलेल्या सर्व भक्तजनांच्या चेहऱ्यावरती एकच आनंद आणि उत्साह पाहायला मिळतो आणि सर्व भक्तजनांसाठी हा दिवस उद्याचा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. सर काय सांगाल आपण? जय श्रीराम. ठाणे शहरातली अशीच प्रत्येक बातमी प्रत्येक घडामोड आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू. ठाणे शहरातली अशीच प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी ठाणे लाईव्हच्या फेसबुक इन्स्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. सिंगल दो ना याच्यामध्ये छोटी साईज पाहिजे सिंगल में दो ओम निकाला दो ओम निकाला सिंगल में ये देखो ये है ये चाहिए नहीं ये चाहिए दो निकाला वो ये आंसर ये बराबर है ये दोनों बराबर है.